EPS 95, काय EPS 95? EPS 95 पासूनची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा कामात असतो तेव्हा पेन्शनचे पैसे आपण बाजूला ठेवतो की आपलं वय झालं, रिटायर झालं की पोरांच्या समोर हात पसरायला नको, आपण स्वाभिमानाने आपली भाकरी भाजी खाऊ पण ती स्वतःच्या पैशाने खाऊ. नातवाचा वाढदिवस असेल तर एक चांगली 500-1000 रुपयाचं काहीतरी त्याला बक्षीस देऊ, चांगला पहिला आला वर्गात त्याला बक्षीस देऊ, कौतुक करू. EPS 95 सगळे जे पैसे आहे, सगळे ज्येष्ठ नागरिक या देशातले गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन करत आहेत. हे सरकार जेव्हा आलं ना 14 त्यांनी शब्द दिला होता की EPS 95 पैसे आम्ही सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना देऊ, ज्यांनी स्वतःचे पैसे स्वतः सरकारकडे ठेवायला दिले. आज त्याच्या लोकांना 200-500 रुपये महिन्याला मिळतात, त्यांना मिळायला पाहिजे 7,500 ते 25,000. आज 200-500 रुपये कुठे गेले ते पैसे? कोणीतरी याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यांच्यासाठी EPS 95 आम्ही किती वेळा लढलो? आम्ही तर लढलो तर ठरलो. आमच्या भारतीय आपल्या भारतीय जनता पक्षाच्या हेमा मालिनी, सगळ्यांना माहिती हेमाजींनी 2 प्रधानमंत्र्यांकडे त्या EPS 95. मी आणि हेमाजी अनेक वेळा एका बाजूनी सरकारच्या बाजूला लढलो, त्या पण आमच्यावर उभे राहायचे की बाबा या गरीब कष्ट करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे पैसे द्या. पण EPS 95 हक्काचे पेन्शनचे पैसे 10 दिलेले नाही, मग हे पैसे गेले कुठे? हे तुम्हाला विश्वासाच्या नात्याने ठेवायला दिले होते, मग पैसे गेले कुठे?